नमस्कार, मी संकेत कचरे. बऱ्याच दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवतो आहे, कारण की गणपतीमध्ये आपला सर्व माल आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. आत्ता नवीन माल येतं एक 8 ते 10 दिवसामध्ये चालू होणार आहे. आपला मेन पर्पज म्हणजे हा यूट्यूब चॅनल चालू करण्याचा, तो म्हणजे आपल्याला कस्टमरला अवेअर करायचं आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग कशी होते, त्यातून ऑर्गॅनिक जेगरी कसा तयार होतो हे आपल्याला कस्टमरला शो करायचं आहे. आणि जी व्हॅल्यू जी कस्टमरकडून आपण जी घेतो आहे ती व्हॅल्यू कस्टमरला माहिती पडलं पाहिजे की आपण जी व्हॅल्यू पे करतो आहे ती राईट आहे का चुकीची आहे. आणि आता कोविडपासून आता बरेचसे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. आणि होतं कसं आहे, आता कोविडपासून ऑर्गॅनिकला एवढी डिमांड आली आहे की नवीन नवीन कंपनी येतात आहे, ऑर्गॅनिकचा लेबल प्रिंट करतात आहे आणि कस्टमर सांगतात की ऑर्गॅनिक फूड आहे. आणि कस्टमर त्याच्यावरती विश्वास पण ठेवतात आणि हाय रेटमध्ये प्रोडक्ट सेल पण होत आहे. आणि कस्टमरचे पण ड्युटी आहे की ते चेक करायला पाहिजे की हा प्रोडक्ट खरंच ऑर्गॅनिक आहे की नाही. कारण की ऑर्गॅनिक फार्मिंग करायला तुम्ही स्टार्टिंगमध्ये जर केमिकल फार्मिंग करत असेल तर ऑर्गॅनिकला कन्वर्ट करायला मिनिमम 4 ते 5 इयर्स जातात. आपण एक अंदाज धरू की मिनिमम 4 इयर्स गेले. आणि कोविड आता इंडियामधून जाऊन अजून 2 वर्ष पण झाली नाही आहेत, तर ही कंपनी कशी काय ऑर्गॅनिक फूड विकू शकते. तर कस्टमरची ही ड्युटी आहे की कस्टमरनी बघायला पाहिजे ही कंपनी कधी स्टॅब्लिश झाली, कधीपासून ऑर्गॅनिक फूड करते. कारण की ऑर्गॅनिक फूड 1-2 वर्षामध्ये तर तयार होत नाही. ऑर्गॅनिक केमिकल फार्मिंगला ऑर्गॅनिकला कन्वर्ट करायला मिनिमम 4 वर्ष तरी जातात. मला ऑर्गॅनिक फार्मिंग करता करता आता ऑलमोस्ट 12 ते 13 वर्ष झालेली आहेत. आता माझी ही ड्युटी आहे की माझ्या कस्टमरला माहिती पडलं पाहिजे की ते ऑर्गॅनिक फूड खात आहे की नाही आहेत. तर मी आतापासून डेली आता आपले व्हिडिओ येणार आहेत. आणि आता आपण हे एक काम करणार आहे की आपण प्रत्येक आपले जे प्लॉट आहेत त्या प्लॉटला नंबर देणार आहे 1, 2, 3, 4. आणि मी त्या अपडेट व्हिडिओ देणार की ह्या प्लॉटला आपण कोणत्या वेळी काय घालतो आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा एखादा प्लॉट असेल, त्या प्लॉटला आपण शेणखत कधी टाकले, गांडूळ खत कधी टाकले, किंवा आपण त्याला जे आपलं दशपर्णी अर्क असेल, 46 वनस्पतीचा अर्क असेल किंवा जीवामृत असेल, ज्या प्लॉटला आपण कधी कधी टाकले ते अपडेट आपण छोटेसा व्हिडिओ, भले छोटा व्हिडिओ असेल तर छोटा व्हिडिओमध्ये आपण तो प्लॉट नंबर सांगणार. आणि ते ज्यावेळी जे जे जातात आहे ते आपण तुम्हाला अपडेट करत जाणार आहे. एक फायदा होणार आहे की जे पण कस्टमर आपले आहेत, जे अरुण कचरे ऑर्गॅनिक गुळ खात आहे, त्यांना अपडेट भेटत राहणार की कोणत्या प्लॉटला कोणती औषधं गेलेली आहे. सो होणार काय आहे की त्यामुळे आपला आणि त्यांच्यामध्ये रिलेशन बिल्ड होणार आहे. आणि ही माझी ड्युटी आहे की आपल्या कस्टमरला माहिती पडलं पाहिजे की आपण राईट प्रोडक्ट खात आहे की नाही. सो आज आपण अपडेट प्लॉट नंबर 1 देणार आहे. प्लॉट नंबर 1 आपण रिसेंटलीच आता 5-7 दिवसापहिले आपण लागण केलेली आहे. आणि लागण करताना आपण कोणते खत वापरले ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण ते प्लॉट बघू कसं काय दिसतोय. सो मित्रांनो, आपण तर बघतोय की आपण प्लॉट नंबर 1 आलेलो आहे. आणि हा 25 गुंठाचा प्लॉट आहे, तुम्ही आता बघू शकता. आणि आता आपण मंगळवारी 8, आज 13 तारीख आहे, आपण मंगळवारी 8 तारखेला या प्लॉटमध्ये ऊस लावलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की आपण कोणत्या पद्धतीने कसा ऊस लावला आहे. बघू शकता की आपण सरीमध्ये ऊस लावलेला आहे. आणि हा बुंडा आहे, हा बुंडा 5 फुटाचा बुंडा आहे. आणि ह्या दोन्ही ऊसामध्ये 5 फुटाचं अंतर आहे. तर तुम्हाला मी ते सांगतो की हे बघा, ह्या खड्ड्यामध्ये ते ह्या खड्ड्यामध्ये 4 फुटाचं अंतर आहे. ह्या दोन्ही खड्ड्याच्यामध्ये एक आपण कालच मिरचीचं रोप लावलेलं आहे. आणि ह्या दोन्ही अंगी म्हणजे मिरचीच्या रोपाच्या ह्या साईडला आणि मिरचीच्या रोपाच्या त्या साईडला आपण काळे गहू टोकलेले आहेत. मी तर सांगितलं की सरीमध्ये आपण कसं मिरचीचं रोप आणि गहू कसे टोकलेले आहेत. आणि हे बुंडा तर आपण काही रिकामी ठेवू नाही शकत. तर बुंडा आता हे बघू शकतात, बुंड्याच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला आपण हरभरा टाकलेला आहे. कारण की हरभऱ्याची आम ऊसासाठी खूप मोठी फायदा देतात असे मी ऐकलेलं आहे. आणि वडील नेहमीच सांगतात की हरभऱ्याची आम ऊसासाठी चांगली असते. आणि आपण इथे बघू शकतो की आपण खड्ड्यामध्ये लागण करताना काय काय खत टाकलेले आहेत. आणि हा आपण बघू शकतो की हा 3x3 खड्डा आहे. तर हे नॉर्मली एका फुटावरती रोप लावले आहे. तर हा 3x3 खड्डा आहे. आपण 3x3 खड्ड्यामध्ये 9 रोपं लावलेली आहेत. आता साधारण तरी प्रत्येक रोपांचं अंतर 1-1 फुटाचं आहे. तर हा इथे लागला आहे, तर 1 फुटानंतर तो रोप लागला आहे, त्यानंतर 1 फुटानंतर तो रोप लागला आहे. असा हा 3x3 खड्डा आहे, त्यामध्ये आपण 9 डोळे लावले आहेत. तर खत तुम्ही बघू शकता की आपण काय टाकलेलं आहे. आता खत तुम्ही म्हणणार की हे फक्त माती दिसते, तर तसं नाही आहे. आता आपण जसं काढलं ना, तर हे बघा गांडूळ खत. प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण 1 ते 1.5 टप गांडूळ खत टाकलेलं आहे. असे टोटल 470 खड्डे आहेत.
तर आपण सर्वांनीच बघितलं की प्लॉट नंबर एकची लागण कशा प्रकारे झालेली आहे, त्याला आपण कोणती खतं टाकलेली आहे. तर सो असे अपडेट तुम्हाला येतच राहतील. लोकांना हा प्रश्न पडला असेल की कशा प्रकारे कल्टिवेशन केलेलं आहे, कारण की आमचा भाग सातारा, सांगली, कोल्हापूर ह्यामध्ये ऊस जास्त प्रमाणात उगतो, पण तिथे असे कल्टिवेशन होत नाही. तिथे नॉर्मली 3-3.5 फुटी सरी असतात, 1 दुवा किंवा 2 दुवा पद्धत लागण होते. बट ह्या कल्टिवेशन ही आमच्या इथे होत नाही, बट आपण गेल्या वर्षी पण प्रयोग केलेला आहे. ह्या कल्टिवेशनला रिंगपीट मॅटर बोलतात, बट ही कम्प्लिटली रिंगपीट मॅटर नाही. रिंगपीट मॅटर आणि ह्याच्यामध्ये फरक सांगायचं झाला तर रिंगपीट मॅटर गोल असते आणि आपण स्क्वेअर खड्डा काढलेला आहे. सो आम्ही हे गेल्या वर्षी पण केलं आहे. मी व्हिडिओ बनवला नाही गेल्या वर्षी, कारण की मी यूट्यूब फ्रेंडली त्या टायमावर नव्हतं आणि आत्ता पण नाही आहे. बट मी ट्राय करतो की जो माझ्या कस्टमरनी माझ्यावरती जो विश्वास आणि प्रेम ठेवला आहे त्या आयुष्यभरासाठी मी जपण्याचं हे माझं काम आहे. सो छोटे छोटे व्हिडिओ असे येतच राहतील. तुम्हाला कस्टमरला आता खात्री पटली पाहिजे की हां बाबा, आम्ही अरुण कचरे सेंद्रिय गूळ खातो आहे, हे खरंच सेंद्रिय आहे. म्हणून जे मी खड्डापदो ऊस लावलेला ते जे फोटो आणि छोटे व्हिडिओ असतील ते मी तुम्हाला आता शेअर करणार आहे आणि ते तुम्ही आता बघणार आहेत. कसा वाटला व्हिडिओ आणि कसा वाटला आमचा तो जुना गेल्या वर्षीचा खड्डा पद्धत ऊस, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही असं सर्वांना वाटलं असेल की हे नवीन हे भलतंच काय आहे, असं शेतीमध्ये इनोव्हेशन केलंच पाहिजे. आणि शेवटी आम्ही मुंबईचे मुलं, शेती करणार तर इनोव्हेशन नवीन नवीन होतच राहणार. व्हॅल्युएबल टाईम अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड कीप लव्हिंग अरुण कसे ऑर्गॅनिक. जय गिरी.